आणि जवळपास 3500 रुपये बिल झाले, ते पेड केले आणि आम्ही आता इथून निघालोय जवळपास। नमस्कार, मी रोशन, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करतो। सकाळी सकाळी सगळं आवरून मी चाललोय साईटवरती आणि सकाळचे वाजले 8। अरे बा कोण बसले इकडे बाय, बुरशी बारशी। चला 8 वाजले आणि साईटवर जायची वेळ झाली। बळबळ डबा पण दिलाय, बॅग अटकवली, त्याच्यामध्ये रिच डॅड अँड पुअर डॅड पुस्तके। हे 4 दिवसाचे कपडे आहे का? 4 दिवसाचे कपडे? 4 दिवसांचे नाही, 8 दिवसाचे। अरे आमच्याकडे दररोजचे कपडे दररोज धुतले जातात। आम्ही नाही धुते, आम्ही 4-8 दिवस एक एक ड्रेस वापरतो। तुमच्यासारखे एवढे स्वच्छ माणसं नाही आम्ही। आम्ही गबाळे का? दररोजचे कपडे दररोज धुत जा ना। आम्हाला नाही ना वेळ भेटत तेवढं, तुम्ही तुम्ही कामाचे माणसं आहे। हा का, तू पटपट धुवा वाळत घाला। चला यांच्या नादी लागून कुठं टाईमपास करून घ्यायचं, आपापले कामं पाहायचे। लवकर जायचं साईडवर आणि 8:08 झालेच इथं निघतो लगेच 2 मिनिटांमध्ये। गाडी इकडं लावलेली आपली, काय बादड आले दिसत, गाडी कशी वरली झाली झाली। चला टाईट फाईट निघतो आता, जर्किंग घातले कारण की बघ खूपच थंडी आहे। भेटतो मी तुम्हाला आता साईटवरती गेल्यानंतर। जस्ट साईटवरती पोहोचले आणि चालूच आहे। आज मी नवीन मार्गाने आलो, खंबाळ्यावरून दुसरा रस्ता पाहिला सुरेगावमध्ये, पण त्याच्या त्या रस्त्याचं पण काम चालू आहे। मला वाटलं चांगला असेल, रस्ते जेवढे खराब आहे इकडून माफ नाही झालं, यायला आणि जायला टाईम लागतोच त्याला। जवळपास आता मला 35 मिनिटं लागले वन साईड यायला। थोडाफार चांगला रस्ता असेल सुद्धा, आणि जर इकडं मानुरी कणकुरी ह्या मार्गे जर गेलं ना मग ते विषयच नाही, कम्प्लीट तास लागतोच घर जायला। चला काय हरकत नाही, मशीन ऑलरेडी चालू आहे ओके। आणि जेवण वगैरे तर काही मी करून नाही आलो आहे, आता थोडा बघतो आणि थोडा नाश्ता वगैरे करतो। चला भेटूया आपण थोड्या वेळामध्ये। एकटाच बसलोय मी इथे येऊन जेवण करण्यासाठी। बघा कोबीची भाजी हे पण दिले, माझ्या मते सेव आणि खुरासणीची मिरची आहे, ती काय मी आता खाणार नाही। थोडा नाश्ता टाईपच जेवण करतो, नाश्ता टाईप जेवण बघा। वा रे बेटे, चला थोडाफार नाश्ता करतो मग भेटतो आपण। जस्ट नाश्ता वगैरे केला आहे आणि हे जे मशीन आहे याचं काहीतरी झालं आहे सेल्फ मोटरचा प्रॉब्लेम, आणि ते खोलता येत आता। दोघ जण खोलता येत त्याला बघू। आता ती सेल्फ मोटर बनवायला जावं लागेल मला नाशिकला, पण माझा खोलल तेव्हा आज खोलली तर आज घेऊन जायची नाही, मग उद्या सकाळी लवकर ओके। सो चला काम चालू आहे, नाश्ता वगैरे निवांत झालाय, नाश्ता म्हणण्यापेक्षा जेवणच रेटून केलं असं म्हणलं तरी चालेल। सो भेटूया आपण थोड्या वेळानंतर। आता मी चाललोय मरळमध्ये, एक ऑपरेटर झालाय आजारी, याला घेऊन चाललंय, त्याला वाजवून राहिली थंडी, ताप पण आलाय, एवढ्या कडक उन्हामध्ये तो थडथड करू राहिला, बुखार आहे ना रे। चला त्याला घेऊन जातोय मी, डायरेक्ट भेटूया मरळमध्ये। आलो मी इथं बसलोय तो गेला चेकअपल्यामध्ये। Thank you.
बघू काय म्हणतो डॉक्टर. इंजेक्शन वगैरे मारलंय त्याला आणि गेलाय आता गोळ्या आणायला. बघू बाकी और कुछ. चल निघतोय आता, एकदा गोळ्या वगैरे चेक करायच्या, डायरेक्टली भेटूया आपण साईटवरती. जो ऑपरेटर आजारी होता त्याला सोडलंय साईटवर, पण मी म्हटलो होतो 200 जे सेल्फ स्टार्टर म्हणजे मोटर आहे ती खराब झाली होती, ती खोलली होती. तर सकाळी न जाता आत्ताच घेऊन आम्ही ती चाललो आहे आणि गुलाम आहे माझ्यासोबत, त्याच्यामध्ये ती मोटर आहे सेल्फ स्टार्टर. ओके सो आता आम्ही आलो आहे सिन्नरच्या स्टँडवरती. सिन्नरच्या स्टँडवरती आलो आहे, एवढी गर्दी आहे जिओपेक्षा अनलिमिटेड. आता आम्हाला जायचं नाशिकला, खूप दिन के बाद जायंगे रे बस से, बहुत दिन के बाद बस से. बाईक लावली स्टँड वरती. इंटरनॅशनल बस आहे, सॉकर वाला सीट आहे का ना, क्या उड़ाता भाई मैं आ रहा था ना. अरे एक झटके में पार किया ना, मैं दो तीन सेकंड तो ऊपर रह गया हवा में, धड़ाम से आया मैं, बोला रे यार. अच्छा फुल सॉकर है भाई. ठीक है चल बस मध्ये बसले और भेटू. बसतोय बस मध्ये. भेटूया आपण द्वारकेवर गेलो. नाशिक रोड आहे ना रे, नाशिक रोड पर्यंत पोहोचले. आत्ताच एक जागा भेटली आम्हाला बसायला. चमक ते इकडून मोटर का रखाय चला, 15-20 मिनिटात पोहोचून जाऊ आम्ही. भेटूया डायरेक्ट आता दुकानावरती गेल्यानंतर. अशा प्रकारे पोहोचलो आम्ही नाशिकमध्ये. नाशिकमध्ये म्हणण्यापेक्षा द्वारकेवर मोटर घे बनवायला काम चालू आहे. बघू आता किती वेळ लागतो, किती खर्च होतो. आता दुपारचे भरपूर टाईम झाला आहे, 2:30 आले जवळपास. जेवण नाही काही नाही अजून, बघू इथं काही भेटतं आहे. चला होईल पडे आहेत का, भेटूया निघायच्या वेळेला. मोटर बनवायला तर खूप टाईम होता आणि आम्ही आलो आहे जेवण करायला. देखो ना उसमें क्या है, कुछ होगा तो देखो. ऐसा बोल रहा हूँ ताई महाराष्ट्र पटेल महाराष्ट्र कहीं तरी तिथे येऊन बसले. जवळपास अजून मोटर बनवायला 1.5 तास लागेल. चला जेवण वगैरे करतो. हे बघा हे मागचं दुकान होतं, मोटर वगैरे नीट झाली आहे आणि जवळपास 3500 रुपये बिल झाले ते पेड केलं आहे आणि आम्ही आता इथून निघालो आहे. जवळपास जेवण वगैरे करून आलो होतो आणि आता जवळपास 3:30 होत आले. हे बघा गुलाम घेऊन येतोय मागून. चलले का आता परत काही सामान घ्यायचं मशीनचं, भेटू तिथं गेल्यावर. ही दुकान बघा, इथं सगळं मटेरियल भेटतं, फॉकलँड वगैरे. तेच मटेरियल आम्ही इथं घ्यायला आलो आहे. 4 बजे ते मटेरियल आम्ही घेणार आणि आता 90 स्पीडनं इथून निघणार, कारण की खूपच जड आहे. मोठी गाडी काय आमच्याकडे नाही बाबा. एकजण म्हणत होता आम्ही चाललोय नाशिकला म्हटलं नाही, बाईक लावलीच नारला नालो इकडं असंच. सामान वगैरे घेऊन आम्ही निघालोय आता. बघा माझ्या हातात एक, त्याच्या हातात दोन. कैसं लग रहा गुलाम भाई? अरे भाई क्या बना, बड़ा थका थका महसूस कर. ठीक है चला. द्वारकेवरून बसलो आहे बसमध्ये आणि आता भरपूर लांब आलो आहे. तिथं तर काही दिसत नाही एवढं, कस चमकत आहे. चला भेटूया सिन्नर स्टँडवर. आता जस्ट पोहोचलो आहे सिन्नर स्टँडवर,
बसमधून उतरलोय आणि गाडी लावलेली पार्किंगला, चाललोय गाडी आणायला. चला हे बघा इकडे सिन्नर स्टँड आहे, आता गाडी घेतो आणि डायरेक्टली भेटू आपण साईटवरती. सिन्नरवरून जवळपास 7:15 वाजले होते साईटवरती यायला. बराबर ना गुलाम भाई, 7:30 बज गए थे अपने को, 7:15-7:30 आणि 7:20 वाजले होते आणि जवळपास इथं आलो तर लाईटच नाही, पूर्णपणे अंधार झालेला होता. 1-2-1-2 करत आता सगळ्यांना माहिती जवळपास इकडचा दोडी मार्गी मानोरी कणखुरी रस्ता खूपच भयाने, त्याच्यामुळे हळूहळू चालू आम्ही आणि इथं आलो तर लाईट नाही, मशीन तोपर्यंत चालूच होते, एकदम हळूहळू चालू. आणि पण कसं मजलदर मजल करत आम्ही साईटवरती पोहोचलो आणि इथंच थांबलोय साईटवरती. आता जवळपास कितना बज गाय सर्वन, 8:30 वाजले आणि लाईट नाही तरी पोरं स्वयंपाक करू राहिले मोबाईलचं लाईट लावून, आणि पूर्ण दिवस नाशिकलाच होतो. गुलाम था मेरे साथ बहुत घुमे हम, हां पैदल जड जड मटेरियल लेके इधर से उधर उधर से उधर, 30 किलो हाथ में टांग के घूमे हैं भाई, 30 किलो से ज्यादा वगैरह. ओके लाइट बंद कर, मत कर, 2 मिनट रुकना, इतना लंबा बना रहा है. हां तो पूरा खत्म करना है ना बाबा व्लॉग को, अभी रात को मैं डायरेक्ट सोते वक्त ही खत्म करता, लेकिन अभी लाइट ही नहीं कैसे बनाएगा. ओके आता काय जेवण करणार, खाने का नहीं डाले यार, ब्लॉग बनाए थे खाने का टाइम, हां सुबह का नहीं, वहां हम लोग खाना खाते तो बनाए थे ना, बनाए थे, आया है खाने का, खाली होटल में गए वो दिखाया है, तेरी क्या खाए वो भी तो दिखाना था यार, खाते खाते ध्यान में नहीं रहेगा, यही ना मसला है. ठीक है चल आता काय दिवसभर पूर्ण नाशिकच सीन है, बघा प्रत्येक ठिकाणी गेलो त्या ठिकाणी लुकसच हॉटेल, लुकसच दुकान असेल, साई एंटरप्राइजेस असेल, उसमें डाल दोगे क्या क्या खाए थे. हाँ चिकन कड़ाही, हाँ चिकन बिरयानी, हाँ उसके बाद तंदूर रोटी, अच्छा और उसके बाद क्या था, पापड़ भी मंगवाए थे लेकिन नहीं था उस होटल में, बुला रहे था जगदीश ने, और ये क्या बोलते हैं जीरा कोक, जीरा कोक, हाँ 2-3 जगह पे चाय भी पिए, हाँ मस्त वाली. ओके असं एकंदरीत आजचा कार्यक्रम होता. चला आता पोरं स्वयंपाक करतायत आणि मोबाईल तर मुळात चार्जिंग नाही आहे, साईटवर लाईटच नाही आणि मशीनचा पण प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे चार्जिंग व्हायलाच अवघड आहे. त्याच्यामुळे आजचा व्हिलॉगला इथंच एंड करूया आणि एडिट करायचं आहे, झोपण्या अगोदर अपलोडिंग करायचं आहे. सो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिलॉग बघण्यासाठी रिअल रोशन पाटवाडी व्हिलॉग या चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, आमच्या सगळ्या पोरांनी साईटवरती सबस्क्राईब केलं आहे. ओके तुम्ही पण करा आणि भेटूया उद्याच्या नवीन फ्रेश व्हिलॉगमध्ये. ओके